मुख्याधिकारी शिल्पा दरेकर यांनी कायमच तांत्रिक अडचण दाखवून शहर विकासामध्ये खोडा घातलाय असा आरोप कोपरगावचे नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी कोपरगाव नगरपालिकेमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये केलाय कोपरगाव नगरपालिका जलशुद्धीकरण करणाऱ्या ठेकेदारांची मुदत संपली होती त्यानंतर त्याची तीन महिन्याची मुदत वाढही संपली तरीही ठेकेदारानं काम सुरूच ठेवलं पण या पाच महिन्यांचे पैसे नाही वर्क ऑर्डर नाही पैशाची हमी नाही म्हणून ठेकेदारानं जून पासन काम बंद करण्याचा निर्णय घेतला होता तशी सूचना त्यांनी प्रशासनाला दिली होती त्यामुळं कोपरगावकरांना अशुद्ध पाणी प्यावं लागणार असल्याचा धोका निर्माण झाला होता परंतु नगराध्यक्ष विजयराव व्हाडणे यांनी ठेकेदाराला केलेल्या विनंतीवरनं ठेकेदार एक महिना काम करण्यास तयार झालाय सदर पाणी स्वच्छता ठेकेदाराचा प्रश्न हा केवळ मुख्याधिकारी शिल्पा दरेकर यांच्यामुळेच प्रलंबित राहिला असून मुख्याधिकारी तांत्रिक अडचणी दाखवून शहर विकासाला खोडा घालण्याचं काम करतायत त्यामध्ये सुधारणा झाली तर ठीक आहे नाहीतर मुख्याधिकाऱ्यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करणार असल्याचं त्यावेळी ते म्हणाले मुख्याधिकारी शिल्पा दरेकर आणि नगराध्यक्ष विजय वहाडणे यांची गेल्या चार ते पाच महिन्यांपासून सूत्र मिळत नाही आहेत त्यामुळं दोघांचे निर्णय हे दोन टोकाचे आहेत त्यामुळे कर्मचाऱ्यांना कोणाचं ऐकावं असं होत आहे या दोघांच्या वादाचा फटका कोपरगावातील सामान्य जनतेला भोगावं लागणार हे मात्र नक्की डोके सी चोवीस तास कोपरगाव